लातूर महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। निवडणूक प्रचारात पाणी प्रश्न चांगलाच गाजताना पाहायला मिळतोय। भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पाणी प्रश्नावरून एकमेकांवर सडकून टीका केली होती। त्यानंतर आता जनता मतदानातूनच पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करेल अशी टीका संभाजी पाटलांनी केली आहे। तर लातूरचे कारखाने सुरू आहेत, मात्र पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील कारखाने बंद असूनही तिकडे दुष्काळ कसा असा सवाल अमित देशमुख यांनी केला आहे। येणाऱ्या 19 तारखेला लातूरची जनता काँग्रेसच्या विरोधामध्ये जो गुन्हा दाखल करणार आहे तो 21 तारखेला यांना हद्दपार करण्याचा निकाल असणार आहे। मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की साखर कारखान्यांना पाणी दिलं म्हणून दुष्काळ पडला, म्हणजे हे सुद्धा किती केविलवाणा प्रकार आहे। किमान लातूरचे कारखाने सुरू तरी आहेत, निलंग्याचे बंद आहेत। मग निलंग्यामध्ये बंद कारखाने असताना सुद्धा दुष्काळ कसा पडला? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।